अनेकांवर अनेक संकटे, मृत्यू, अनेक पीडा ओढवले जाणार. पण आपण पाहतो अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे मरण होते. अनेक लोक हल्ली मात्र मरण पावत आहे. वचन सत्य सूड घेण्याचे दिवस आहे. प्रभू येशू येण्याच्या तर वेळ आलेले. त्यासाठी आपल्याला तयारीत राहायचे प्रार्थनेच्या द्वारे. बायबल सांगते, आपल्याला शिकवते की प्रभू येशू येण्याची वेळ झालेली आहे. हे शेवटचे दिवस आहे, संकटाचे दिवस आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. वचन सांगते पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 3 अध्याय बायबल आपल्याला त्या ठिकाणी काय शिकवते 11 आणि 12 वचनात. तर ही सर्व असे लया जाणारे आहे, म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. त्या दिवसामुळे आकाश जळून लया जाईल आणि सृष्टी तत्वे तप्त होऊन वितळतील. बायबल मध्ये सांगते ही संपूर्ण पृथ्वी लया जाणार आहे. या पृथ्वीचा अंत नाश होण्याचे दिवस आहे. आणि त्या दिवसासाठी आपण कसे लोक असले पाहिजेत म्हणून बायबल सांगते, तर तुमचं जीवन पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत तुम्ही राहा. पवित्र वर्तणुकीत आपला आचार विचार वागणूक सर्व पवित्र प्रभूच्या वचनाला अनुसरून असावी. सुभक्ती म्हणजे देवाला योग्य अनुसरणारी आपली प्रार्थना असावी. स्वार्थी प्रार्थना नसावी. करायचे म्हणून करायचे असं नाही, सुभक्ती चांगली प्रार्थना आपली असावी प्रभूला नसून. आणि आपली वागणूक सर्व पवित्र असावी. असे लोक आपण राहून प्रभूचा दिवस येण्याची आपण वाट पाहावी म्हणून बायबल आपल्याला शिकवत आहे. कारण शेवटच्या दिवसात अनेक संकट येणार, अनेक समस्या येणार म्हणून बायबल सांगते. लूक 21 अध्यायामध्ये आपण पुढे त्याच्यातच पाहतो 23 वचनामध्ये. त्या दिवसाच्या गरोदर व जंगार पाजणाऱ्या स्त्री असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण देशात मोठे संकट येईल व लोकांवर कोप होईल. देशात मोठे संकट येईल आणि लोकांवर देवाचा क्रोध होणार. मोठे संकट कधी आले नाही असे संकट वचन सांगते आपण मत्ती 24 अध्यायामध्ये पाहतो 21 वचनात. 24 अध्याय 21 वचनात की वचन सांगते कधी आले नाही असेल असे संकट त्यावेळी त्या दिवसात येणार. वचन काय सांगते पहा, कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधी येणार नाही असे मोठे संकट त्या खाली येईल. सृष्टीच्या सुरुवातीपासून ते अध्यापर्यंत पुढे कधी येणार नाही त्यापेक्षा अधिक मोठे संकट बायबल सांगते. अद्याप असं संकट आलेलं नाही पण या शेवटच्या दिवसात हे संकट येणार आणि पृथ्वीवर राहणाऱ्या माणसावर देवाचा क्रोध होणार. तर आपण पाहतो सर्व ठिकाणी पाप, भ्रष्टाचार, जुलूम, अन्याय, अत्याचार आहे. मनुष्य माणुसकी विसरलेले पापामध्ये, वाईटामध्ये, मोहामध्ये जीवन जगत आहे. एकमेकांवर अन्याय, अत्याचार आहे. अनेकांची प्रीती मात्र थंडावलेली, जणू काही प्रीती नाहीशी झालेली आहे. एकमेकाचा द्वेष, तिरस्कार, सूड घेण्याचे विचार, सर्व ठिकाणी पाप, भ्रष्टाचार, जुलूम. मनुष्य देवाला विसरलेले पापामध्ये आपलं जीवन घालवत आहे. पैसा करता मात्र किंवा स्वतःचे मूळ गरजा पूर्ण करण्यासाठी तो मात्र परमेश्वर सुद्धा विसरलेले, माणूसकी विसरलेले. आणि या सर्व पापामुळे बायबल सांगते की मनुष्यावर देवाचा कोप होणार, देवाचा क्रोध होणार, माणसावर देवाचा क्रोध होणार. अशी मोठमोठी संकटे आता भूतलावर या पृथ्वीवर येणार, माणसावर ती संकटे येणार. आणि हल्ली आपण पाहतो की कशा प्रकारे ही संकटे या पृथ्वीमध्ये आहेत. अनेक वादळाद्वारे, वाऱ्याद्वारे किंवा जसं की पूर, भूमिकंप अशा अनेक घटना, मारा महामारी जसं की आलेले हे रोग, आलेल्या पीडाच्या द्वारे अनेक प्रकारची संकटे माणसावर कोसळलेले, अनेक प्रकारच्या समस्या माणसामध्ये उत्पन्न झालेले. तर बायबल सांगते या गोष्टी होणार, हे सूड घेण्याचे दिवस आहे.
मम आत्ताच वेळे प्रभूकडे वळणे, पश्चाताप करणे, प्रार्थना करणे, आपली वागणूक पवित्र बनवण्याची गरज आहे. प्रभूच्या न्यायातून कोणी सुटू शकत नाही. माणसाच्यातून आपली सुटका होणार पण देवाच्यातून नाही. म्हणून देवाचे भय बाळगा, पाप सोडून द्या, पश्चाताप करा, आपली वागणूक वर्तणूक प्रभूला अनुसरून ठेवा. प्रभूच्या नियमाप्रमाणे वचनानुसार जीवन जगायला सुरुवात करा. आपण विचार पण करू शकत नाही अशी आता मोठमोठी संकट येणार, मोठमोठ्या पीडा आणि समस्या उत्पन्न होणार, आपल्या घरी मनी सुद्धा नाही अशा घटना घडणार. म्हणून प्रभूकडे बोला, ही वेळ प्रार्थना करण्याची, ही वेळ प्रभूला शरण येण्याची, प्रभूचा दावा करण्याची, पश्चाताप करण्याची, हीच वेळ आहे प्रभूला अनुसरण्याची. कारण अनेक प्रकारची संकटे या पृथ्वीवर कोसळणार आहेत म्हणून बायबल सांगते. मार्क 13:19 वचना, कारण देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या प्रारंभापासून आज पर्यंत झाल्या नाही व पुढेही होणार नाही इतक्या हाल अपेष्टेचे ते दिवस होते. इतक्या हाल अपेष्टेचे दिवस, हाल अपेष्ट होणार, माणसाचा हाल सुख होणार, अनेक संकटाचा सामना करावा लागणार माणसाला, अनेक पीडा अनेक वेदना माणसाला सहन कराव्या लागणार, अनेक समस्यांचा सामना करावा लागणार, इतके ते हाल अपेष्टेचे दिवस असतील. प्रभूला शरण या, प्रभूची विनवणी करा, प्रार्थना करा कि ज्याद्वारे येणाऱ्या संकटापासून आपण वाचलेले जाणार. कारण फक्त प्रभू येशूच वाचू शकतो. आणि प्रभू येशू कोणाला वाचविणार? जो पश्चाताप करणार, जो प्रभू येशूला शरण येणार, जो प्रभू येशूच्या नियमानुसार वचनानुसार चालणार अशा प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त वाचविणार, अशा व्यक्तीचा प्रभू उद्धार करणार. म्हणून वेळ आहे प्रभूला शरण येण्याची. कारण आहे आता हे दिवस संकटाचे, अरिष्टाचे दिवस आहे, हाल अपेष्टेचे दिवस आहे. मोठमोठी संकटे पृथ्वीमध्ये कोसळणार, मोठमोठे पीडा मात्र पृथ्वीमध्ये येणार. त्यासाठी आपल्याला प्रार्थनेची अधिक गरज आहे. प्रार्थनेमय जीवन जगणं गरजेचं आहे. प्रार्थनेच्या द्वारे आपण आपले जीवन सुरक्षित ठेवू शकतो. कारण प्रभू येशू येण्याची वेळ आहे. आणि जे लोक प्रभू येशू विरुद्ध जाणार अशा लोकांचाही पाप सोड उगवणार. तेसनीकरात बायबल काय सांगते पा, तेसनीकरात दुसऱ्या पत्रामध्ये त्याच्यामध्ये 1:7-8, म्हणून प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल. तो आपल्या सामर्थ्यवान दूतासह स्वर्गातून अग्नी ज्वाले सहित प्रगट होईल. तेव्हा देवाला ओळखीत नाही व आपल्या प्रभू येशूची स्वतः मानित नाही त्यांचा तो सूड उगवील. जे प्रभू ओळखीत नाही आणि प्रभूची स्वतः मान्य करण्यासाठी तयार नाही अशांचा सुद्धा प्रभू सूड उगवणार. म्हणून प्रभू येशू आपला उद्धारक म्हणून कबूल आणि ग्रहण करा. ज्याद्वारे आपण संकटातून न्यायाच्या दिवसापासून वाचविले जाणार. आणि जर प्रभूला सुद्धा आपण धिक्कारणार, नाकारणार, पापात मोहात जीवन जगणार, तर प्रभू आपला सूड घेणार, आपला नाश करणार. जशी कर्म जशी कृत्य केलेली आहे त्या मनाने आपल्याला पीडा भोगावी लागणार. म्हणून पश्चातापाची वेळ आहे, प्रभूकडे वळण्याची आता वेळ आहे, प्रभूला आपला मुक्तीदाता म्हणून कबूल करण्याची वेळ आहे. कारण बायबल सांगते की मात्र 18:19 वचनापर्यंत वचन सांगते की मात्र मृत्यू बरोबर केलेला तुमचा करार रद्द होईल, अधोलोका बरोबर केलेला तुमचा संकेत टिकणार नाही, संकटाचा लोट येईल तेव्हा तुमची पाय मल्ली होईल, जेव्हा जेव्हा तो येईल तेव्हा तेव्हा तो तुम्हाला ग्रासील, नित्य सकाळी रात्री व दिवसा तो येईल, हा संदेश कळल्याने दहशत पोचेल. संकटाचा काळ आहे आणि ही संकटे तुमच्यावर कोसळणार. सकाळी दुपारी रात्री प्रत्येक वेळी माणसाला या पीडा भोगाव्या लागणार. म्हणून प्रभूकडे वळण्याची वेळ आहे, प्रार्थना करण्याची वेळ आहे. जसं की बघा आपण येशा 26:20-21 पाहतो, चला माझ्या लोकांनो आपापल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या, क्रोधाचा झपाटा
निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा, कारण पहा परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्याच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानावर निघालाय. शोषलेले रक्त पृथ्वी प्रगट करील, वजलेल्या स्त्रिया पुढे झाकून ठेवावायचे नाही. वचन सांगते की चला लपुंद्रा क्रोधाचा झपाट आलेले आहे. या करोनामध्ये अनेक लोक शक्यता सर्व लोक आपल्या घरी राहिले, जणू काही लपुंद्रा आणण्यासारखं घराच्या बाहेर उतरले नाही. वचन काय सांगते की क्रोधाचा झपाट आलेला आहे, म्हणून तुम्ही सर्वजण लपुंद्रा आपापल्या घरात राहा. कारण परमेश्वर निघालेला आहे पृथ्वीला शिक्षा करण्यासाठी, पापी लोकांना शिक्षा करण्यासाठी तो निघालेला आहे. आणि पापी लोकांचा नाश होणं तो निघालेला आहे, पापी लोकांना दंड देण्यासाठी. म्हणून पश्चाताप करा, आपला नाश होऊ नये, अंत होऊ नये, म्हणून प्रभूकडे बोला, आपली मने प्रभूकडे बोलवा, प्रार्थना करा. पवित्र वर्तणुकीने वसुभक्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जितकी वेळ प्रभूची प्रार्थना आराधना करताय तितकी वेळ प्रार्थना आराधना करा. प्रभूचे नियम पाला, आज्ञा पाला, चांगली कृत्य करा. आचार विचार पवित्र ठेवा. सर्व पाप तुटे बोली उलट बोली निंदा करणे किंवा ज्या काही वाईट गोष्टी ते सर्व सोडून द्या. प्रभूला अनुसरून जीवन जगायला सुरुवात करा. प्रभूची प्रार्थना करायला सुरुवात करा. प्रभू अनुग्रहाने सामर्थ्याने आपल्याला भरणार, त्याच्या स्वर्गीय राज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेणार. म्हणून आपण त्या दिवसासाठी योग्य बनले पाहिजे. आपण प्रभूच्या वचनानुसार आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण वचन सतील स्वतंत्र संहिते 110:5-6 वचनामध्ये वचन सांगते, तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजाचा बिमोड करी, तो राष्ट्रामध्ये न्यायवाडा करी, रणभूमी प्रेताने भरील, चोहाकडे मस्तके फोडी. बायबल काय सांगते, परमेश्वर पिता आपल्या क्रोधाच्या दिवशी राजाची सतत पर्वा करणार नाही, कोणाची पर्वा करणार नाही, कारण त्याचा क्रोधाचा दिवस आलेला आहे. तो राष्ट्रामध्ये न्यायवाडा करी, रणभूमी सुद्धा प्रेताने भरी, चोहाकडे मस्तके फोडी. रणभूमी सुद्धा प्रेताने भरेल. आज अनेक ठिकाणी मात्र मरणे होते. या कोरोना व्हायरस मध्ये अनेक लोक मरण पावली, अनेक लोक मृत्यू पावली, आणि अनेक लोक मृत्यू पावत आहे, अनेक पीडा माणसावर ओढवलेले आहेत. म्हणून बायबल आपल्याला शिकवत आहे त्याच्या क्रोधाचा दिवस प्रगट झालेला आहे. प्रभूकडे बोला, पश्चाताप करा, प्रार्थना करा की ज्याद्वारे आपले जीवन सुरक्षित राहू शकणार, आपल्या जीवनाचा बचाव प्रभू येशू ख्रिस्त करणार. कारण तो कोणाची पर्वा करणार नाही. जे देवाचे नियम पाळतात, आज्ञा पाळतात, वचनानुसार जीवन जगतात, अशाच लोकांना तो वाचवणार. परंतु जे अधर्मामध्ये पापामध्ये वाईटामध्ये जीवन जगत आहे, अशा कोणाची प्रभू पर्वा करणार नाही. म्हणून ही वेळ आहे प्रभूला शरण येण्याची वेळ आहे, ही वेळ आहे प्रभूची प्रार्थना करण्याची वेळ आहे, प्रभूचा धावा करण्याची वेळ आहे, परमेश्वराकडे वळण्याची वेळ आहे की ज्याद्वारे लोकांचा उद्धार होणार. प्रभूकडे जो मनुष्य वळेल तोच वाचला जाईल. ही वेळ आहे प्रत्येक माणसाला पश्चाताप करण्याची. आपण बायबलमध्ये पाहतो यजकेल 14:12-23 वचनात, त्या ठिकाणी मात्र नोहा, दानियल आणि योब आहेत. प्रभू काय म्हणत आहे त्या ठिकाणी, नोहा, दानियल आणि योब हे तिघे जरी फार असले तरी फक्त ते आपला प्राण वाचवतील, आपल्या चांगल्या कृत्यामुळे ते आपल्या जीव वाचवतील. परंतु ते लोक आपल्या कन्या पुत्रांचा, आपल्या इतर लोकांचा सुद्धा प्राण वाचू शकत नाही. फक्त ते तिघा ते स्वतःचा प्राण वाचू शकतात. म्हणजे जे लोक प्रभूकडे मनापासून बोलत आहेत, प्रभूवर विश्वास ठेवत आहेत, पश्चाताप करत आहेत, पाप वाईट सर्व सोडून देत आहेत, तेच लोक आपल्या जीवाचा बचाव करू शकणार. तीच व्यक्ती, त्याच्या बलीकडे ती व्यक्ती दुसऱ्यांचे प्राण वाचू शकत नाही. जे पश्चाताप करतील, जे प्रभूकडे वळतील, वचन सांगते नोहा, दानियल फक्त ते आपले प्राण वाचवतील, त्यांचे पुत्र कन्या सुद्धा त्यांना.
हाजरी देना नहीं। ऐसा तो कहा है कि जे प्रभु यीशु कडे वळती पश्चाताप करती आपली वागणूक पवित्र ठेवती तेच आपल्या प्राणाचे रक्षण करू शकते। त्यांच्याच प्राणाचे रक्षण प्रभु करील, त्यांनाच वाचवेल, बाकी सर्वस्वचा नाश होईल। वळणारे पश्चाताप करणारे लोक वळती इर्मिया 15:14 मोशे व शमूएल जरी माझ्या पुढे उभे राहिले तरी मात्र मी या लोकांचा बचाव करणार नाही, या लोकांवर मी 4 संकटे पाठवणार। प्रभु काय म्हणत आहे? मोशे आणि शमूएल हे दोघे जरी माझ्या पुढे उभे राहिले तरी मात्र या लोकांना मी वाचवणार नाही। फक्त मोशे शमूएल जरी प्रार्थना केली ते पण आपल्या प्राणाचे रक्षण करतील, परंतु मोशे शमूएल या दोघांनी जर यांच्यासाठी तरी हे लोक आपले इतर लोक आपले प्राण वाचू शकत नाही। त्यांच्या वीर सर्व संकटे आणि 4 गोष्टी आणि ठार करण्यास तलवार, फाडून टाकण्यास कुत्रे, खाऊन नाश करण्यास आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरील शापदे। संकटाने मी त्यांचा नाश करेन। जो प्रभूकडे वळे पश्चाताप करेल प्रार्थना करेल तोच आपल्या प्राणाचे रक्षण करेल। जो वळणार नाही तो आपले प्राण वाचू शकत नाही। वचन सांगते मिका 5:15 ज्या राष्ट्राने माझे ऐकले नाही त्यांची मी क्रोधाने व रागाने अशी झडती गेली। परंतु ज्या राष्ट्राने माझे ऐकले नाही त्यांची क्रोधाने व रागाने मी झडती गेली। जर आज आपण प्रभूचे ऐकणार नाही, प्रभूकडे जर वळणार नाही, पश्चाताप करणार नाही, तर या क्रोधाच्या दिवसात नाश होणार। म्हणून प्रभूकडे वळण्याची वेळ आहे, पश्चाताप प्रार्थना करण्याची वेळ आहे, प्रभूला आपला मुक्तिदाता म्हणून स्वीकारण्याची वेळ आहे। कारण हे शेवटचे राज्य शेवटची वेळ सुरू झालेले, आपण शेवटच्या दिवसात आहोत। या पृथ्वीभरात अनेक संकटांना सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला तयार राहायचंय, प्रार्थना करायची। कारण प्रभू येशू येण्याची वेळ आलेली आहे, आपण त्याच्या बरोबर जावे, ते स्वर्गीय राज्यात राहावे, म्हणून त्याच्यासाठी आपली वागणूक पवित्र करा, प्रार्थना करा, सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा, सतत आपलं मन चिंतन सतत प्रभू येशूविषयी ठेवा। हे बायबल वाचत राहा, आपले विचार शुद्ध ठेवा, मुखामध्ये प्रभूची स्तुती ठेवा। जितकं चांगलं करते तितकं चांगलं करा, ज्याद्वारे आपण स्वर्गीय राज्यासाठी योग्य ठरले जाणार, त्या स्वर्गीय राज्यामध्ये आपण प्रवेश करू शकणार, स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण जाऊ शकणार, जर आपण प्रभूच्या नियमाप्रमाणे आज्ञेप्रमाणे जीवन जगणार। आपण योग 20:10 पाहतो, त्या ठिकाणी दुष्टाचे वर्णन आहे, त्याच्यामध्ये 23:31 पाहतो की दुष्ट जन वाईट जन जीवन जगणारे लोक देवाच्या क्रोधाच्या दिवशी ती धुवून टाकले जाते, नाश होते। देवाच्या क्रोधाच्या दिवशी ते धुवून टाकले जाते, नाश पावते, नाहीसे होते। देवाच्या क्रोधाचा दिवस आलेले, वाईट करणारे पाप करणारे नाश पावतील म्हणून वचन सांगते। म्हणून प्रभूकडे बना, पश्चाताप करा, आपले जीवन प्रभूच्या हातात समर्पण करा, प्रभूच्या वचनानुसार जीवन जगायला सुरुवात करा, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे चालायला सुरुवात करा। प्रभूच्या अनुग्रहाने सामर्थ्याने आपण भरणार, कारण तो प्रभूचा दिवस आलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली वागणूक चांगली बनवायची, प्रभूच्या नियमाप्रमाणे आणि वचनाप्रमाणे आपल्याला जीवन जगायचंय, सर्व प्रकारच्या पापापासून आणि वाईटापासून आपल्याला दूर राहायचंय। म्हणून जागृतीची आपल्याला गरज आहे, जागृत राहा, कारण तो दिवस प्रभूचा येऊन ठेवलेले, त्यासाठी आपल्याला तयारीत राहायचंय पवित्र जीवनात। कारण संकटाचे दिवस आहे, पृथ्वीची नासाडी करण्याचे दिवस आहे आणि त्यामुळे आपण पाहतो आज पृथ्वीमध्ये अनेक गावांची नगराची राष्ट्राची नासाडी होत चालली आहे। वादळाद्वारे, पुराद्वारे, पावसाद्वारे, भूमिकंपाद्वारे, अनेक गोष्टीद्वारे नासाडी होत चाललेली आहे। अनेकांच्या घरादारांची, शेतीवाड्याची, अनेक गोष्टीची नासाडी होत चाललेली। कारण बायबल सांगते की मात्र हे पृथ्वीची नासाडी करण्याचे वेळ आहे आणि नासाडी कोण करत आहे? वचन काय सांगते पहा, प्रगटीकरणामध्ये 11:18 वचनात राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली, मृताचा
आणि तुझे दास संदेश के व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान पोर यास वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्याचा नाश करण्याची वेळ आली आहे। देवाच्या क्रोधाचा दिवस आलेला आहे आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्याचा नाश, जो या पृथ्वीची नासाडी करायला लागलेला आहे त्याचा पण नाश करण्याची वेळ आलेली आहे। आणि पृथ्वीची नासाडी कोण करायला लागलेला आहे? सैतान। या सैतानाचा पण नाश करण्याची वेळ आलेली आहे। आणि देवाचाही क्रोध आलेला आहे, पाप करणाऱ्या लोकांना प्रभू दंड देणार आहे। म्हणून प्रभूकडे वळा, हा क्रोधाचा दिवस आहे, प्रभूचा दिवस येऊन ठेपलेला आहे। आपल्याला पश्चातापाची गरज आहे, प्रार्थना करणं गरजेचं आहे। आपला नाश होऊ नये, आपण वाचलेले जावे, स्वर्गीय राज्यात आपण जावे म्हणून ही वेळ आहे प्रार्थना करण्याची, प्रभूला शरण येण्याची, आपली कर्म सुधारण्याची वेळ आहे। म्हणून प्रभूकडे बोला, मनापासून प्रार्थना करा, प्रभू येशू पित्याचा धावा करा, चांगली कृत्य करा, आपली वागणूक, आपले आचार विचार सर्व पवित्र ठेवा। पापाला जागा सुद्धा आपल्या जीवनात देऊ नका, प्रभू येशू ख्रिस्ताला जागा आपल्या जीवनात द्या। वचनाचे मनन चिंतन सतत करत राहा। प्रभूच्या अनुग्रहाने आणि आशीर्वादाने सतत आपण भरलेले राहते आणि या संकट या क्रोधाच्या दिवसापासून आपण वाचलेले जाते। आमेन। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी। हालेलुया, हालेलुया।